जम्मू काश्मीरच्या जवानांना मोठं यश मिळालंय. कुलगामच्या गोपालपुरा आणि पोंबई या भागामध्ये 5 दहशतवादी ठार मारण्यात आलेत. जम्मू काश्मीर आयजींनी या बातमीला दुजोरा दिलाय. पोलीस आणि जवानांनी मिळून या दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यावरती त्याला चोख प्रत्युत्तर दिलं गेलं. झाशीमध्ये हवाई दलाकडून चित्तथरारक कसरती करण्यात आल्यात. यावेळी MI-17 या विमानातून हवाई दलाच्या आकाशगंगा या पथकानं पॅराशूटच्या मदतीनं उड्या मारल्या. झाशीमध्ये 3 दिवसांचा राष्ट्र सुरक्षा समर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. DRDO ने विकसित केलेले 25 ड्रोन एकाच वेळी आकाशात झेपावले. मध्य प्रदेशातील झाशीमध्ये हे भव्य प्रदर्शन पार पडलं. संरक्षण क्षेत्रात देखील आत्मनिर्भरतेवरती भर दिला जातोय. स्वदेशी तंत्र हे युद्धात जिंकण्याचं रहस्य असल्याचं लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागातील पहिल्या 100 फुटी ध्वजस्तंभ आणि राष्ट्रध्वजाचं साताऱ्यात अनावरण करण्यात आलं. पाटण दौलतनगर इथं लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकासमोर हा कार्यक्रम झाला. स्वतः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हा भला मोठा ध्वज उचलून आले होते. पुण्यात नृत्योत्सव उन्मेष हा कार्यक्रम पार पडला. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेनं घेतलेल्या या कार्यक्रमात 100 अधिक नृत्यांगना सहभागी झाल्या. यात शिवतांडव, महाकाली कपालिनी, भारतमातेसमोर नतमस्तक होणारी भारतांबा यासह अनेक नृत्य प्रकार सादर करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बांगलादेश निर्मिती सुवर्ण महोत्सवानिमित्त हा कार्यक्रम झाला. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरात भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. सिद्धराम नालवार, प्रेम सागर आडके आणि सायली घंटे यांनी बाळासाहेबांची 16 फूट बाय 18 फुटांची रांगोळी काढली आहे. यासाठी त्यांना तब्बल 40 तास लागले. रांगोळी साकारण्यासाठी 16 प्रकारचे रंग वापरण्यात आले. कोल्हापुरात पन्हाळ्यातील डॉक्टर राज होळकर यांच्या घरात बिबट्या शिरला. पोर्चमध्ये असलेल्या कुत्र्यावरती झडप घालण्याचा प्रयत्न या बिबट्यानं केला. पन्हाळ्यात बिबट्याचा वावर सतत आढळून येतोय, यामुळे नागरिक धास्तावलेत. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे वनविभागाकडे. जळगावच्या 40 गावाजवळ वडगाव लांबे या गावातल्या शिवारात बिबट्याचे 2 बछडे आढळले. मात्र वनविभागानं पाहणी केली, त्यावेळी एकच बछडा सापडला. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात एका बछड्याला बिबट्यानं सुरक्षित स्थळी नेल्याचं दिसून आलं. त्यानंतर परिसराला सुरक्षित करण्यात आलं. दुसऱ्या बछड्याची देखील त्याच्या आईशी भेट घडवून आणण्यात आली. भंडाऱ्यात एका 10 फूट लांब अजगराला जीवदान देण्यात आलं. जुनी पिपरी गावात एका शेतात अजगर शिरला होता. शेतकऱ्यांना सर्पमित्राला बोलावलं. त्यांनी या अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो सापडत नव्हता. शेतात तो कुणाला डसू नये यासाठी त्याला बऱ्याच प्रयत्न अंती पकडण्यात आलं. सर्पमित्रांनी त्याला या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली इथं खवल्या मांजराला जीवदान देण्यात वन्यजीव रक्षकांना यश आले. हे खवल्या मांजर एका झाडावरती अडकलं होतं. स्थानिक टायगर वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत काळजीपूर्वक त्याची सुटका केली. विविध अंधश्रद्धांमुळे या वन्यजीवाची शिकार होत आहे, त्यामुळे तो दुर्मिळ बनत चाललाय. नांदेडमध्ये हिमायतनगर तहसीलदारांना शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी फैलावर घेतलं. शेतकरी विठ्ठल वाघमारेंचा वीज पडून मृत्यू झाला होता. वारंवार चक्रा मारूनही तहसीलदार विधवा रखमाबाईंना मदतीचा चेक देत नव्हते. याबाबत नागेश पाटील आष्टीकरांनी तहसीलदार डीएम गायकवाड यांची कानउघाडणी केली. त्यानंतर त्यांनी महिलेला 4 लाखांचा चेक तातडीनं दिला. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पोलिसांनी 2 गुन्हेगारांची गावभर धिंड काढली. मुक्ताईनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही गुंडांनी चांगलीच दहशत माजवली आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या गुन्ह्यातून नागरिकांमध्ये त्यांची दहशत पसरली, त्यामुळे पोलिसांनी या गुंडांची गावभर धिंड काढून जनतेच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. अमरावतीत शनिवारच्या दंगलीनंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे नेटवर्क मिळवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या शकला लढवत आहेत. 5 दिवसांपासून अमरावती शहरात इंटरनेट उपास झालेले अनेक जण शहराबाहेर नेटवर्क शोधत फिरत आहेत. अमरावती नागपूर हायवेवरती इंटरनेट सापडत आहे, त्यामुळे तिथं लोकांची गर्दी झाली आहे. काही जण अगदी रस्त्यालगत झाडावर बसून चांगली रेंज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्तिकी वारीनंतर यवतमाळच्या नेर तालुक्यातील कापसी इथं वारकऱ्यांनी पावली नृत्य केलं. गावात रस्त्यावरती रांगोळी काढण्यात आली, फुलापानांनी कमानी सजवण्यात आल्या. कार्तिक एकादशीच्या दिवशी देव उठतात, त्यानंतर कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत देवाची पालखी आणि मिरवणुका काढल्या जातात. अनेक गावात अशा पालखी मिरवणुका काढल्या जात आहेत. अवयवदान हे श्रेष्ठ दान मानतात, मात्र त्यालाही कोरोना महामारीचा फटका बसलाय. परिणामी देशातील लाखो रुग्ण अवयव प्रत्यारोपण अभावी दगावत आहेत. एकट्या पुण्यात सुमारे 5,000 रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. यकृत, हृदय, फुफ्फुस आणि इतर अवयव प्रत्यारोपणाचीही रुग्णांना प्रतीक्षा आहे. एलआयसीत विविध विमा योजनांची मुदत पूर्ण झाल्यावरही ग्राहकांनी दावा न केलेले तब्बल 16,052 कोटी रुपये पडून आहेत. त्यातच गेल्या 4 वर्षात या रकमेत दुपटीनं वाढ झाल्याची माहिती मिळते आहे. अनेकदा संबंधित व्यक्तीला गंभीर आजार झाला किंवा या योजनेची माहिती त्याच्यासह कुटुंबियांच्या विस्मरणात गेल्यास या एलआयसी क्लेमचा दावाच केला जात नाही, त्यामुळे एलआयसीकडे ही रक्कम प्रत्येक वर्षी वाढतीय. कोरोना काळात स्मार्टफोनचा वापर जगभरात वाढलाय. जगात स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर करणाऱ्यांमध्ये भारतीय 3rd स्थानावरती पोहोचलेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा यामुळे स्मार्टफोनचा वापर 2019-20 मध्ये सर्वाधिक झाल्याचा अहवाल ZDNet या संस्थेनं दिलेला आहे. त्यानुसार इंडोनेशिया आणि ब्राझील या 2 देशांचे नागरिक सर्वाधिक सरासरी काळ स्मार्टफोनवरती व्यतीत करत असल्याचं स्पष्ट झालंय. रोटरी क्लबतर्फे ठाणे जिल्ह्याच्या अनेक शहरांमध्ये एकाच वेळी आरोग्यविषयक जागृती मोहीम राबवण्यात आली. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर इथं आरोग्य शिबिरं आणि वॉकेथ्रॉन यासारखे कार्यक्रम झाले. डायबिटीस, थॅलसेमिया, BMI, डोळ्यांची निगा यासारख्या अनेक विषयांवरती कार्यक्रम घेण्यात आले. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकारितेसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांना, अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर सोबतच ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि नाना पाटेकर यांना पुरस्कार जाहीर झालाय. ज्येष्ठ कवी गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, मीना खडीकर, ज्येष्ठ गायिका संगीतकार उषा मंगेशकर यांना देखील या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामुळे उल्हास आणि वालधुनी नदी प्रदूषित होतीये. या विरोधात वनशक्ती या सामाजिक संस्थेनं राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं बदलापुरातून सांडपाण्याचे नमुने घेतलेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातील कचरा महिनाभरापासून तसाच पडू नये, कचऱ्याला आगी लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र हा कचरा उचलण्याची जबाबदारी आपली नसल्याचं सांगत पालिकेनं हात झटकले. तर या कचऱ्याची सुका आणि ओला अशी विभागणी करून विल्हेवाट लावायच्या सूचना रेल्वे ठेकेदाराला दिल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं.
उल्हासनगर शहरातील फुटपाथ अडवलेल्या विक्रेत्यांवरती महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनेक हातगाड्या आणि स्टॉल यावेळी जप्त करण्यात आले. शहरातील गोल मैदान ते नेहरू चौक, शिरू चौक, एक नंबर बस स्टॉप चौक या भागात ही कारवाई झाली. हिंगोली जिल्ह्यातील बळसोंड ग्रामपंचायत हद्दीतला रेशन दुकानदाराचा काळा बाजार समोर आलाय. धनाजी शिखरे नावाच्या स्वस्त धान्य दुकानदारानं 6 महिने झालं मोफत धान्य दिलंच नव्हतं. तलाठी मंडळ अधिकारी आणि हिंगोली तालुका पुरवठा अधिकाऱ्यांसमोरच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी काळ्या बाजारात नेण्यासाठी साठवलेल्या रेशन धान्यावरती धाड टाकली. कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी इथं रक्तदान करत आपलं आंदोलन सुरू ठेवलंय. आतापर्यंत सरकारला आमचा घाम दिला, आता रक्तही देतोय, त्यामुळे सरकारनं आमचा विचार करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्य शासनात एसटीचं विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत कामावरती हजर होणार नाही अशी शपथ जालन्यातील अंबड एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. अंबड आगारात रांगोळीनं लढा विलीनीकरणाचा असं लिहून आगारातील 290 एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर न होण्याची शपथ घेतली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आलंय. गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेनं न्यायालयाकडे केलेल्या अर्जाला मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे आता परमबीर सिंग यांना दिसताक्षणी अटक होणार आहे. तसंच पुढील 30 दिवसात ते हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ताही जप्त केली जाणार आहे. परमबीर यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अंमली पदार्थांची फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे. या ड्रग्ज फॅक्टरीचा मालक पेशानं वकील आहे. मालक राजकुमार राजहंस याच्यासह निखिल लोहार, ख्रिस्तियाना उर्फ आयशा यांना अटक करण्यात आली आहे. चंदगडमधील ढोलगरवाडी गावामध्ये एका फार्म हाऊसवरती छापा टाकण्यात आला. तिथं 2,35,00,000 जास्त किमतीचं 38 किलो 700 ग्रॅम MD ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. धुळ्यात शासकीय सेवेतील पत्नीसह पतीला लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ग्रामसेवक पत्नी जयश्री पाटील आणि तिचा नवरा शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक संदीप पाटील या दोघांना 35,000 लाच घेताना अटक झाली आहे. गाव नमुन्यात नोंदी करण्यासाठी जयश्री पाटीलनं लाच मागितली होती, त्यानंतर धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली. धुळे जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच पती पत्नीला एकत्र लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध मिठाई व्यापारी मोदी पेढेवाल्यांना दुकान बॉम्बनं उडवायची धमकी देण्यात आली आहे. प्रशांत मोदी यांना 8 दिवसांपासून 10 ते 12 इंटरनॅशनल कॉल आले. या त्यांच्याकडे 30 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. याबाबत प्रशांत मोदींनी पोलीस तक्रार दिल्यानंतर सातारा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आईवडिलांविरोधात अनिकेतची पत्नी स्नेहानं तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात पुणे पोलिसात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2018 साली दोघांचं लग्न झालं होतं, त्यानंतर सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल या भीतीनं अनिकेतनं आपल्याला अपमानास्पद वागणूक देत जीवे मारायचा प्रयत्न केल्याचा आरोप स्नेहानं केलाय. कल्याणमधल्या मोहने इथल्या बांधकामावरती कारवाई दरम्यान KDMC अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना मारहाण केली. पालिका उपायुक्तांसमोरच मारहाणीचीही घटना घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाईंदर पूर्वेला BP रोड परिसरामध्ये फेरीवाल्यांवरती कारवाई करायला गेलेल्या पथकावरती फेरीवाल्यांनीच हल्ला केला. तब्बल 100 हून अधिक फेरीवाल्यांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांना घेराव घालायचा प्रयत्न केला, तर फेरीवाला पथक अधिकारी प्रशांत पाटील यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला. नवघर पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे